नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पहिली मुस्लिम महिला शिक्षिका ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत मुस्लिम विद्यार्थिनींचा सत्कार. भारतातील पहिली मुस्लिम महिला शिक्षिका ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शहरातील नगर परिषद भोकरदन येथे भोकरदन मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शहरातील उर्दू हायस्कूलच्या गुणवंत मुस्लिम विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, नसीम पठाण, सतीश रोकडो, अब्दुल कदीर बापू त्रिंबक पांबळे, विलास शिंदे, शमीम मिर्झा, श्यामराव दानगे, शेख जफर, शेख सलीम, भोकरदन शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे धावडा भोकरदन तालुका प्रतिनिधी मजहर खान पठाण यांनी. फातिमा शेख का आज जन्मदिन है. ये मुस्लिम महिला थी जिन्होंने पहली टीचर थी. आज उनका जन्मदिन है, इसीलिए हम सब यहाँ जमा हुए हैं. क्या लड़कियों को तालीम की जीत मिली, इसी की वजह से हम आज मुस्लिम लड़कियाँ डॉक्टर, इंजीनियर वगैरह वगैरह, हम इन्हीं की वजह से हमें इतनी हिम्मत अफजाई हुई कि हम यहाँ तक आए. और इंशाल्लाह आगे तक हम आगे बनकर दिखाएंगे, कुछ करके दिखाएंगे.